शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजस ठोंबरे आपण पाहताय वज्रधारी न्यूज पहा तब्बल 27 लाखांचा मोदी मेंढा का ठेवले मालकाने मेंढ्याचे नाव नरेंद्र मोदी आतापर्यंत आपण अनेक दुकानांचे संस्थांचे मुलांचे नाव मोदी ठेवलेले पाहिले आहे पण सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील एका मेंढ्याचे नाव चक्क नरेंद्र मोदी ठेवलं आहे बाबू बापू मेटकरी या मेंढपाळ दादांनी लाडाने व कौतुकाने त्यांच्या अपराजित मेंढ्याचे नाव नरेंद्र मोदी ठेवले हा मेंढाही तेवढाच रुबाबदार आहे त्याची ऐट त्याचा रुबाब काही औरच तो बदाम खातो तो रोज 2 लिटर दूध पितो त्याची बडदास्त आणि थाटमाट मोदींसारखाच आहे व्यापाऱ्यांनी त्याला 27 लाखाला विकत मागितले पण मालक बाबू बापू मेटकरी या लाडक्या मोदीला विकायला तयार नाहीत सोलापूर जिल्ह्यातल्या सांडोली वाडीत तब्बल 27 लाखाचा हा मोदी मेंढा आहे 27 लाख काय कोट रुपये आले तरी देणार नाही असे त्याचे मालक म्हणतात सदरचा मेंढा अनेक यात्रेत झालेल्या मेंढ्यांच्या स्पर्धेत पहिला आलाय त्याने इतर सर्व मेंढ्यांना हरवले आहे म्हणून मालकाने हौसेने त्याचे नाव नरेंद्र मोदी ठेवलं आहे सर्वांना हरवणारा हा आमचा नरेंद्र मोदीच आहे असे मालक बाबू बापू मेटकरी मोठ्या आनंदाने सांगत आहेत या मेंढ्याने त्यांना यश दिलंय त्यांचा व्यवसाय ताकदीने उभारलाय त्यामुळे या मोदी मेंढ्याला 1 कोटी रुपये आले तरी विकायचे नाही हा मेंढा आमचीच नव्हे तर सांगोला तालुक्याची शान आहे असे मालक म्हणतात चला तर पाहूया कसा आहे 27 लाखाचा मोदी मेंढा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या चांडोलीवाडी या गावात आलो आहोत बाबू बापू मेटकरी यांच्या घरी आलो आहोत त्यांचा मेंढपाळाचा म्हणजे गेल्या 4 पिढ्या त्यांचा मेंढपाळीचा व्यवसाय आहे आज त्यांचं नाव आणि त्यांच्या मेंढ्यांचं नाव महाराष्ट्रभर गाजतंय काही महिन्यापूर्वी आपण वज्रधारीतून सर्वात पहिल्यांदा या मेंढ्याची बातमी दिली आज हा मेंढा तब्बल 27 लाखाला व्यापाऱ्यांनी मागितला आहे खऱ्या अर्थानं म्हणजे महाराष्ट्रभर हा मेंढा चर्चेत आहे आणि या मेंढ्याचे मालक या मेंढ्याला मोदी मेंढा म्हणतात म्हणजे हा त्यांच्यासाठी मोदी आहे आणि या मेंढ्याचं नाव त्यांनी नरेंद्र मोदी ठेवले खरं तर नरेंद्र मोदी भारतात सगळ्या निवडणं जिंकून आले सगळी देशातली सत्ता त्यांच्या हातात आली तसं हा मेंढा पण वेगळ्या यात्रातल्या निवडणुका जिंकला असं मेटकरी म्हणतात आणि हौसेनं त्यांनी या मेंढ्याचं नाव नरेंद्र मोदी ठेवलं आणि या नरेंद्र मोदी मेंढ्याचं आज 27 लाखाला व्यापाऱ्यांनी मागितलं जास्त किंमत आली तरी ते विकायला तयार नाहीत या मेंढ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे या मेंढ्यावर त्यांचं खूप जीव आहे या मेंढ्यामुळे त्यांचा संसार सुरळीत चालला घरात यश आलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा मोदी मेंढा महाराष्ट्रभर चर्चेत आला आहे ह्या मेंढ्यातल्या मोदीची नव्यानं चर्चा होते लोकांच्या चांगली उत्सुकता आहे माझे नाव बाबू बापू मेटकरी राहणार चांडूलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आम्ही आमच्या आजोबापासून मेंढपाळाचा धंदा पहिल्यापासून आमच्यापाशी आहे तरी आम्ही 1 नंबर 2 नंबर असं करत आता आम्ही 1 नंबरला आलो कारण महाराष्ट्रमध्ये आमचा हे मिनर जे आहे ते 1 नंबर आहे हे जे गुण म्हणजे काय बकऱ्यांना 70% काय 50% 75% ह्याचं 100% गुण असल्यामुळं आम्ही हे विकू शकत नाही ह्याची मागणी मस्त समजा लोकांना घेऊ असं वाटतंय पण असंही नर आहे की एक प्रकारची आपल्या प्रपंचाला लकी असल्यामुळं या मेंढा जन्मल्यापासून आमचा बी प्रपंचाला सुधारणा झाली आता त्याची मागणी सध्या 27 लाखाची मागणी आहे
मग विकायचा म्हणलं की ते कोटी रुपयाला पण घेऊन जातील, पण आम्हाला विकाय नसल्यामुळे आम्ही त्याला काय किंमत सांगू शकत नाही, आम्ही देऊ शकत नाही. आणि हे आम्ही बिरोबाला नवस करून याला चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारे याला देवाला साखळे घालून याला चांगलं बनवले. असं ह्याचं तोंड शेपूट, ह्याचं शरीर गळा लांब, ह्याचं कुकरू एकाही मेंढीला फेल जात नाही. 2 लाखाच्या मोरणं असं 10 लाखापर्यंत. काल परवा मी 2-3 दिवसात 1 लाख 1000 पिल्लू ह्याचं इकलं. आता एक 10 मादे ह्याच्या जन्मले, 3 लाखानं मागणी त्याची आहे, पण ते आम्ही ऐकत नाही. ते या मादीपासून या नरापासून आम्ही अजून यांचं भरपूर मोरं उत्पन्न पैदा करणार, म्हणून असं आम्ही नर विकू शकत नाही. ह्या बकऱ्याचं आणि नऱ्याचं वैशिष्ट्य अशी नाकाच्या श्वास घेण्यापासून वर डोक्यापासून कसा आपला इळा कसा रागूची चूस असती, तसं याचं तोंड आहे. एखाद्या डोकं वाढतंय टकुऱ्याला बोंग सडी येतो, याचं तसं टकुरं बिकुरं कपाळ नाही काही, गळा लांब, शरीर लांब, शेपूट लांब, असं म्हणजे याचं गुण 100% गुण याचं समजा चांगल्याने. ह्याची कुठल्याही मेंढीला बकरदावते सक्षेत आणि त्याच्या पोटात कोणी बी इसार द्यावा असं पिल्लू होते या, म्हणून आम्ही बकऱ्याचं कोणाला देऊ शकत नाही. आम्ही या बकऱ्यासाठी संध्याकाळी 1 लिटर दूध म्हशीचं आणि सकाळपारी 1 लिटर दूध, संध्याकाळी 1 किलो ज्वारी, सकाळी 1 किलो ज्वारी, आणि उन्हाळ्यात त्याचे ते वाळा चारा असल्यामुळं काजू आणि बदाम ही बारीक करून गव्हाच्या पिठात मळून चारत होतो आणि मल्टी चारतो आणि ही पाजत होतो. ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही, मेंढ्यात हिंडून चारा खातो. आम्ही आमचे तर कसं तुमचं जसं कसं पंतप्रधान खासदार कसं आमदार इलेक्शन असतंय, तसं आमचं कर्नाटक महाराष्ट्र प्रत्येक जत्रात, हिंदी जत्रात, होलसेल जत्रा, आटपाट जत्रा, असं इलेक्शन कसं असतंय तसं ते आमच्या मेंढ्यांचं इलेक्शन असतंय. कसं मोदी कसं पंतप्रधान झाला तसं आमचा बकरा सध्या कर्नाटक महाराष्ट्रात पंतप्रधान, आम्ही याला मोदी समजतो. मोदी कसा दर कमी बी करतो जास्त बी वाढवतो, तसं आमच्या बकरीची किंमत ज्यादा बी होते बी आणि कमी बी होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.